पॅटर्न काय पाहिजे मनाचा पॅटर्न पाहिजे कृष्ण आणि अर्जुन दोघे एकच एका सारखेच एकाच वेळेला एकत्र खेळलेले आहेत हे माझं म्हणणं नाही अर्जुन स्वतः म्हणतोय आणि भावनिक अवस्था कशी पाहिजे राजन संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिमम अद्भुतम केशवा अर्जुन योह पुण्यम ऋष्या मुहुर्मो तुम्ही म्हणाल की ही काही श्लोकाची चाल नाहीये श्लोकाच्या चालीत श्लोक म्हणायचेच नाही ते पाठ होण्यापुरती वापरली जाते ती चाल आणि आनंद होण्यासाठी वापरला जातो तो भाव काल ज्यांनी सेशन ऐकलं त्याच्यात परत सांगतो आता ध्वनी नाद आणि भाव ध्वनी कसा असेल राजन संस्कृत्य संस्कृत्य संवाद इमम अद्भुतम केशवाजुन यो पुण्यम ऋष्या मुहुर्मुहू हे सकाळच्या बातम्या चालतात तस त्याला म्हणतात ध्वनी राजन संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिममद्भुतम केशवाजुन पुण्यम ऋष्यामी चुहरमुहू हा नादे कारण हे तुम्ही हार्मोनियमवर किंवा सतारीवर वाजवू शकता भाषण वाजवू नाही शकत ध्वनी असत ते गीत वाजवू शकता कारण ते आहे पण राजन संस्कृत संस्मृत्य, संस्मृत्य, संस्मृत्य संवाद अद्भुतम मा हा भाव अद्भुत संवाद आहे मग अद्भुत संवाद असेल तर अद्भुत म्हणताना अद्भुत आलंच पाहिजे की नाही बघा पुन्हा इथे कसं म्हणतोय केशव हो, अर्जुन यो द्वितीय आहे केशव आणि अर्जुन दोघांचं कुठेही अर्जुनाला जास्त कमी महत्व दिलं नाही कुठेही कृष्णाला कमी जास्त महत्व दिलं नाही हे दोन श्लोक कोरून घेऊन मगच पहिल्या अध्यात जायचं त्याशिवाय पहिल्या अध्यात जायचं नाही कोणी कोणाला शिकवलेली नाही भगवद्गीता कुणीही कोणाला शिकवलेली नाहीये दोन स्वच्छ प्रामाणिक एकमेकांची काळजी असणारे मित्रांनी एकमेकांना के साधलेला संवाद आहे त्या संवाद पुण्यम इतका स्ट्रॉंग आहे तो संवाद इतका समच्युअस आहे इतका स्टेबल आहे रुष्यामीच मुहूर मला इतका आनंद होतोय भगवद्गीता समजून घेत असताना चेहऱ्यावर आनंद हासण आश्रू नसतील तर भगवद्गीता समजणं शक्य नाही ते डोंग आहे असं माझं स्पष्ट मत आहे भगवद्गीता समजून घ्यायची असेल तर ह्या मुलाचा चेहरा पाहिजे जसा संजयाचा झाला होता राजन शेवटचे श्लोक आहे ते शहात्तर आणि सत्याहत्तर अठरा शहात्तर अठरा सत्याहत्तर अठरा अठ्ठ्याहत्तर हा भाव मनात घेऊन संजय सांगतो पण संजय सांगून सुद्धा आपण भगवद्गीता मात्र तत्वज्ञानाचं सत्तरी नंतर वाचायचं पुस्तक करून टाकलं आयुष्यभर ज्यांना मित्र म्हणून गप्पा मारायच्या ते दोघ जण पुस्तकात बंद झाले आणि गेल्यानंतर गेलेल्याच्या कानावर पडावं म्हणून त्याच्या बाजूला बसणाऱ्यांनी भगवद्गीता वाचावी ह्याच्या इतका विपर्यास इट्स अ ब्लॅक मॅजिक और ब्लॅक कॉमेडी अत्यंत भेदक भेसूर विनोद भगवद्गीता हसत टाळ्यापिटत सांगितली गेली पाहिजे हरिता त्याच पाहिजेत भगवद्गीता सांगायला राजन संस्मृत्य संस्कृत ऐक ऐक आणि राजन हा धृतराष्ट्र आहे आणि हा धृतराष्ट्र म्हणजे आपण आजचे आपले डोळे उघडावेत म्हणून संजय सांगतोय राजन संस्कृत संस्मृत्य अरे पाठ नको करू केशव अर्जुन यो हो पुण्यम रुश्यामीच मुहुर मुहू असं कसं हुरहुरून जा रे तू हुरळून जा पाठ कसल्या करतोस म्हणणं कसं म्हंटलंय तरी ते असे कसे हरिदा म्हणतात तसं म्हणायचं या बेसवर ज्यावेळेला आपण नाटक सुरू करतो त्यावेळेला नाटकाच्या सिक्वेन्स मध्ये लागू नका श्रीकृष्ण अर्जुन यांच्यामधल्या गप्पा आहेत गप्पांची समधी काढतो का गप्पांचा एफ आय आर नोंदवतो का गप्पांचा पंचनामा करतो का गप्पा गप्पा असतात गप्पाला स्वतःचा सिक्वेन्स असतो पण गप्पांना लॉजिक मध्ये घालण्याचं काम झालं तर त्या गप्पाही राहत नाहीत आणि आनंदही जातो गप्पा गप्पा आहेत श्रीकृष्ण आणि अर्जुन ज्यावेळेला रणांगणावर होते त्यावेळेला असं पुस्तक घेतलं होतं का त्यांनी हा काळ पाचवा अध्याय आठवा श्लोक हा काय लिहिलाय पश्चन सृढवन सृजनजी न असं म्हटलंय त्यांनी अहो अर्जुन एक प्रश्न बारा तेरा वेळा विचारलेला अर्जुनाने काय विचारला रेफरन्स नोट्स नव्हत्या त्याच्याकडे आणि मेंटल नोट्स काढण्या इतपत स्थिरता नव्हती अर्जुनाचा प्रवास मुळे अस्थिरतेपासून स्थिरतेकडे झालेला आहे हल्लेल्या मुलाधाराला ज्याची आत्महत्या करण्यापर्यंत मजल गेलेल्या अशा माणसाला आणि तो माणूस साधा सुद्धा नव्हता टास्क फोर्स कमांडो होता असा माणूस जेव्हा आत्महत्या कर करीने म्हणत आहे अर्जुनाने दोनदा आत्महत्याचे विचार बोलून बोलून दाखवलेले आहेत तू म्हणाल एवढं तुम्ही का सांगताय आम्हाला कारण हे नाटक आहे नाटक कसं पहा हे सांगतोय तुम्हाला बाकीचे संवाद लिहूनच ठेवलेले आहेत तो मला काही करायचं नाही त्याच्यामध्ये मला फक्त सांगायचं जा, आता जे नाटक सुरू होणार आहे ना त्या नाटक पाहत असताना असे पहा नाटक पाहायला जाता तेव्हा जा नाटक करायला सांगता जा का एक कॉपी आमच्याकडे पाठवून दे नाटकाची कशाला बघा ना कोणतरी म्हणतं अरे इथे अनेक वचन होतं हा चार आत्मध्यपदी परस्मयपदी मानते पण पर आता नाटक चालू असताना त्याच काढू भावनेत रमा भावनेत रमा नंतर आहेत ना आपल्याला पाठच करायचं असेल म्हणून निवडक श्लोक घेतोय आपण संस्कृत शब्द नाही कळले तरी चालतील मला तर अनेकदा म्हणजे मला ती हॉबीच आहे की भाषा न कळणारी दोन माणसं म्हणजे मला भाषा ज्यांची कळत नाही अशी दोन माणसं ज्याला बोलतात तेव्हा मी भरपूर वेळ त्यांच्याकडे बघत राहू शकतो कारण शब्दांनी तयार झालेले आधीचे पूर्वग्रह त्या भाषण त्या संवादामध्ये नसतात केवळ आवाजावरनं चेहऱ्यावरनं जो आनंद मिळतो ना तो घ्यायचा आहे आणि म्हणून बुद्धिनिष्ठ आणि तर्कनिष्ठ राहू नका हो परिस्थितीने गांजलेला आहे अर्जुन अटके खाल्लेला अर्जुन आहे त्याला कृष्ण मायेने हात फिरत फिरत चाललाय तिथे नको बुद्धिनिष्ठ शांतपणे अभ्यासा गोडवा घ्या मस्त